त्यावेळेला कुठल्या रिझनमध्ये चेंडू पाळला जातोय, अवांतरच्या स्वरूपात एक धाव, दोन धावा मिळतील या लेग स्पॅशच्या स्वरूपात। अकाउंट ओपन होतंय, ते म्हणजे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्लार या संघाचं। पहिला चेंडू सुरेखरित्या हाताळला होता, नटराजन पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र वेग सुरेखरित्या पाहायला मिळाला गोलंदाज प्रकाश बरफ याचा। पुन्हा एकदा सज्ज होतील पॉवर प्लेचं षटक, त्यावेळेला अक्रॉस द लाईन फलंदाज चुकला जातोय, विकेट कीपर देखील थोडासा बीट होताना पाहायला मिळाला। 22 स्वरूपात ही देखील एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव पाहायला मिळते। नक्कीच जर विकेट कीपरने चेंडू जर गॅदर केला असताना तरी धाव कुठेतरी वाचली असती, मात्र क्रिकेट आहे जर तरला महत्व नाही आहे। एक धाव मिळते, एकेरी धावीने धाव फलक थोडंसं पुढे सरकते, अजूनपर्यंत या धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळाल्यात आपल्याला। बॅटमधून एकही धाव अजून आले नाही आहे, चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन गोलंदाज प्रकाश बरफ याची। मोठा फटकाचा प्रयत्न, हवेत चेंडू डीप मिडविकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, कुठली चूक नाही, चांगला जेल टेपला जातो, विकेटचं होते पतन। पहिला हादरा सम्राट स्पोर्ट्स पेलार संघाला। टायमिंग थोडासा चुकला गेला, मात्र डीप मिडविकेट रिझनमध्ये जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून कुठली चूक होताना पाहायला मिळाल नाही, चांगला झेल टिपला जातोय। विशाल येतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये, प्रकाश गोलंदाजी मार्कवर, यावेळेला मिडल ऑफ द बॅट फटका चांगला आहे, मात्र अंतर कापेल का तर नाही, लॉंग ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, आणखी एक झेल, आणखी एक हादरा, तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा पेल्लार या संघाला। क्षेत्ररक्षक होता, कुठली चूक नाही, त्याच्या माध्यमातून चांगला झेल टिपला जातोय। बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन विकेट पाहायला मिळाले, ते देखील झेलच्या स्वरूपात। ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज प्रकाश बरफ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये। सुधाकर मोरे येतोय, त्यावेळेला थोडासा सोयर मारा पाहायला मिळाला, अराउंड दी लेग चेंडू, अवांतर धाव। मी तर म्हणेन ही चौथी धाव असेल प्रदीप अवांतरच्या स्वरूपात। आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर आता स्कोररच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत प्रदीप लोखंडे, एक चांगलं चालतं फिरतं कॅल्क्युलेटर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं, प्रत्येक खेळाडूची इत्यंभूत माहिती असणारा असा हा समालोचक। यावेळेला खोलटप्याचा चेंडू फक्त दिशा दिली आहे, ऑफ साईडला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर रिझनमध्ये एक धाव मिळेल। पहिली धाव मी तर म्हणेन जी बॅटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते, धावफलकाचा विचार केला, 5 धावा धावफलकावर। पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी प्रकाश बरफ, हा अनुभव आहे या खेळाडूचा, तोच अनुभव प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळतोय। शफल अँड क्रॉस होऊन खेळायचा प्रयत्न, सुरेख मारा अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न नक्कीच होता, पंचांचा इशारा येतोय, डॉट चेंडू आहे, षटकाची समाप्ती। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा जर आपण विचार केला ना
तर धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे पाच धावा, दोन गडीच्या मोबदल्यात या पाच धावा धावफलकावर। अतिशय चांगला मारा गोलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रकाश बराफ। बघूया आता दुसरं षटक कुणाच्या खांद्यावर गोलंदाजीची धुरा सोपवली जाते कर्णधाराकडून। तर यावेळेला एक चांगला अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्क करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे रघुनाथ जोगारी। भरपूर वर्षाचा अनुभव या खेळाडूकडे। पॉवर प्लेचं बंधन आता मुक्त होताना पाहायला मिळतोय। जर विचार केला ऑन साईडचा तर डीप बॅकवर्ड स्कॅन लेग रिजनमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो, त्यानंतर डीप मिड विकेट वाईडिश काव कॉर्नर रिजनमध्ये, त्यानंतर लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर इनफील्डमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, तीन थर्डमॅनमध्ये आहे फाईन लेगमध्ये आहे आणि त्यानंतर पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक। चांगल्या पद्धतीची व्यूहरचना। पहिला चेंडू शफल अँड क्रॉस घ्यायचा प्रयत्न, मात्र पंचांचा इशारा, पंच दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे। वेग चांगला होता मात्र लाईन आणि लेंथ व्यवस्थितरित्या पाहायला मिळाला नाही आव्हानाच्या स्वरूपात। आणखी एक धाव धावफलकाला पुढे वाढवेल ती म्हणजे सहा या धावसंख्येवर। रघुनाथ जोगारी पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवर। सुधाकर यावेळेला बॉडी लाईनचा बॉल होता, पंचांना प्रश्न, पंचांचं बोट आकाशाकडे, यष्टांच्या मधोमध आढळला जातो या फलंदाज। आणखी एक हादरा तो म्हणजे सम्राट स्पोर्ट्स पिल्लार संघाला, विकेट इज गॉन। आपलं देखील वेलकम सम्राट स्पोर्ट्स सातपाडा पेल्हार संघ। अनुभव घेणे खूप गरजेचं आहे आणि तो अनुभव केव्हा मिळेल, ज्यावेळेला आपण जास्त जास्त प्रयत्न करू, जास्तीत जास्त चुका करू आणि त्या चुकामधून जे येईल ना त्यालाच मित्रांनो अनुभव धक्की म्हणता येईल आणि ते अनुभव घेणे खूप गरजेचं आहे। एक चांगल्या संघाविरुद्ध आपली लढत, पहिलाच सामना पेल्हार संघाचा, तो देखील एक चांगला बलाढ्य संघाविरुद्ध। रघुनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर। यावेळेला त्रिफळ उद्ध्वस्त, फर्निचर बिखरवलं जातंय, आणखी एक हादरा, विकेट इज गॉन। दोन चेंडूवर दोन विकेट, स्वतःच्या तर्कश मधले सहा तीर आणि आतापर्यंत दोन तीर जर विचार केला तर पहिला LBW आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त। चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू आव्हानतर आल्यानंतर देखील चांगली गोलंदाजी, स्वतःच्या अनुभवाचा एक्युरेट वापर करताना पाहायला मिळतो एक गोलंदाज रघुनाथ जोगारी। ऑन हॅट्रिक कशाला गोलंदाज, यावेळेस शफल अँड क्रॉस घ्यायचा प्रयत्न, मात्र पंच दर्शवत आहेत की हा वाईट चेंडू आहे।
जर विचार केला प्रदीप, आपण पहिल्या षटकामध्ये प्रकाश बरफ तो देखील ऑन हॅट्रिक होता, मात्र त्याने देखील हॅट्रिकचा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आता रघुनाथ जोगारी याच्याकडून देखील तीच चूक होताना पाहायला मिळते, कुठेतरी लाईन आणि लेंथ थोडीशी डगमगताना पाहायला मिळते. मात्र ज्या पद्धतीचा अनुभव आहे या खेळाडूकडे, स्वतःला सावरायचं कसं हे एक्युरेट या गोलंदाजाला माहीत आहे. अक्रॉस द लाईन बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही, वेगवान मारा गोलंदाज रघुनाथ जोगारी याच्या माध्यमातून. आणखी एक डॉट चेंडू पाहायला मिळतो. एकंदरीत जर चेंडूचा विचार केला तर तीन चेंडू हाताळलेत, त्यामध्ये दोन एक्स्ट्राच्या स्वरूपात पाहायला मिळतात, दोन विकेट एक डॉट, म्हणजे चांगली गोलंदाजी. प्रकाशने देखील चांगलं षटक हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, 2 गडी मिळवून. आता रघुनाथ देखील चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅकवर्ड जाऊन पॉईंटच्या दिशेने फटका घेतला जातोय. क्षेत्ररक्षकाचा फंबल, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. बघता बघता या 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग मिळून द विकेट. अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळणे खूप गरजेचं असेल. जर समोरच्या संघाविरुद्ध आपल्याला धावा जमा करायचे असतील तर, एक मोठा धावफलक जमा करायचा असेल तर, स्वतःला सावरणं, स्वतःला थांबवणं आणि एक संयमित खेळी खेळणं खूप गरजेचं आहे. ती खेळी या संघाविरुद्ध तुम्हाला खेळावी लागेल. चांगला माइंडसेट योग्य रीतीने सेट करावा लागेल. परिस्थिती बिकट आहे, मात्र त्या परिस्थितीमधून उभरावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. धावफलकचा विचार केला तर 9 धावा. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. नटराजन स्टाईलमध्ये फटका खेळला, आता ऑन साईडला डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 2 धावा, चांगली रनिंग मिळून द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. वन शॉट, नक्कीच नॉन स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे त्याच्या माध्यमातून वन शॉटचा इशारा आलाय. पंच दक्ष आहेत. नक्कीच जर तुम्ही बॅट टेकवता तर रेषेच्या पलीकडे बॅट जाणे खूप गरजेचे आहे. पंच दक्ष आहेत, वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अधिकृत पंच आहेत. रघुनाथ जोगारी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. शेवटचा बॉल एक युनिक स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॉल आणि बॅट मध्ये कुठलाही संपर्क नाही. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला पेल्लार संघाचा तर 4 गडीच्या मोबदल्यास 10 धावा धावफलकार पाहायला मिळत आहेत. अतिशय संत आणि सावध सुरुवात पाहायला मिळते. 4 षटकाचा सामना, 2 षटक संपले, 2 षटकामध्ये 10 धावा पाहायला मिळतात. 4 गडीच्या मोबदल्यास महत्वाचे फलंदाज प्रतिमित म्हणे तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जे आता विकेटवर आहेत ना, त्यांनाच एक साझेदारी उभी करणे खूप गरजेचं असेल. थोडासा स्पीडअप करायचा आहे. चला पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये. आपण पण देऊया डीजेला एक संधी आणि ऐकूया सुमधुर गीत. काय म्हणशील या संघाबद्दल? नाही, अनुभव येणं तर फार गरजेचं आहे. जास्तीत जास्त मॅचेस खेळत जातील तसा त्यांच्याकडे अनुभव येत जाईल. आपण ज्यावेळेस जास्त प्रॅक्टिस करत असतो, सराव करत असतो, त्यावेळेस आपल्याला नजर ही बसत असते आणि आपण चांगले क्रिकेट खेळत असतो त्या प्रत्येक संघाबरोबर हा संघ मॅचेस खेळत जाईल तसा त्यांचा अनुभव देखील वाढत जाईल. कुठला खेळाडू कशा प्रकारे खेळतो, कसा बॉलर कशा प्रकारे बॉलिंग करतो ह्याची निश्चित त्यांना नजर बसेल आणि ते चांगले क्रिकेट देखील खेळतील. हा पहिला मॅच आहे, परफॉर्मन्स थोडासा खराब आहे, मात्र नक्कीच यापुढे देखील त्यांना संधी आहे चांगले क्रिकेट खेळण्याची. नक्कीच प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट. जितकं जास्त तुमची सराव असेल तितके तुम्ही कणखर होतील आणि तेवढे तडफदार देखील पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे आकाश जोगारी. पहिल्याच चेंडूवर या एकच धाव मिळते. एकेरी धावेने धावफलकाचा विचार केला आपण तर 11 धावा. प्रो
प्रमोद स्ट्रायकिंग एंडला, कृणाल महाली पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकिंग एंड कर, यावेळेला शफल अँड क्रॉस होऊन मागच्या दिशेने फटका खेळला जातोय, लॉंग स्टॉप रिजन मध्ये येतोय हा नॉन स्टॉप चौकार। चार धावे ने धावफलकाची आकारणी। या चार धावेने धावफलकाचा जर आपण विचार केला तर 15 धावा। आकाश विरुद्ध हल्ला चढवताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रमोद पागी। यावेळेला ऑन साइड ला गॅप आहे, आता क्षेत्ररक्षक आहे, वन बाउंस चेडूला गॅदर करतील, थोशी फेकी वाईडिश पाहायला मिळाली, त्याचा मोबदला दुसरी धाव आणि तिसऱ्याचा प्रयत्न नक्कीच असेल, मात्र रघुनाथ जोगारी चेंडूबंद पोहोचतील। या दोन धावेने धावफलक पुढे सरकलं जाते 17 या धावसंख्येवर। आता मात्र चार्ज घेताना पाहायला मिळतोय प्रमोद, नक्की ज्या पद्धतीने म्हणाला नवीन संघ आहे, जास्तीत जास्त मॅच खेळणं खूप गरजेचं आहे, प्रॅक्टिस करा, सरावावर सगळं काही सर्व काही आहे, आपली बॉलिंग आपली बॅटिंग आपली फिल्डिंग जितका प्रॅक्टिस असेल तितका परफेक्ट आपण म्हणू। ऑन साइडला मोठा फटकाचा प्रयत्न, सुरेख फटका, चेंडू सीमारेषा पार, षटकार। आकाश विरुद्ध आकाशी हल्ले चढवताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रमोद, धावफलक वेगाने पुढे, कृणाल आहे। नक्कीच पंचांना प्रश्न विचारला होता, फुललेंचा चेंडू होता, मात्र इम्पॅक्ट ही तितकाच महत्वाचा आहे। डॉट चेंडूची सांगता धावफलक षटकाराने विचार केला ना आपण तर 23 या धावसंख्येवर धावफलक आपल्याला पाहायला मिळते, चांगली गोलंदाजी। एकंदरीत जर चेंडूचा विचार केला आपण, 5 चेंडू टाकून झालेत, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकामधला। फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय, गॅप मोठा आहे, क्षेत्ररक्षक येईल, वन बाउंड चेंडूला गॅदर करतोय, दुसऱ्याचा प्रयत्न, फेकी थोडीशी नक्कीच आपल्याला खराब पाहायला मिळाली, जर चेंडू हातात आला असता ना तर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता। मात्र षटकाची होते समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावफलकाचा आपण विचार केला ना तर 25 धावा। शेवटचं षटक बघूया कुठला गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर, तर सागर येतोय। आकाश विरुद्ध चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली, जर विचार केला तर 2 दुहेरी, 1 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल, एकंदरीत 15 धावा त्याच्या ओव्हरमध्ये येताना पाहायला मिळतात। फुल टॉस चेंडू, पंचांचा इशारा, बीमर बॉल असेल नक्कीच, जास्त हाईट या चेंडूवर पाहायला मिळाली, पंचांचा इशारा नोचा, मात्र या चेंडूवर फटका आला नाहीये, एक्स्ट्राच्या सर्वात 1 धाव मिळते, धावफलक 26 धावा। फ्री हिटचा चेंडू असेल, उघडा डोळे पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट म्हणजे एक मुक्त फटका मारण्याची मुभा असेल फलंदाजाला। प्रमोद स्ट्रायकिंग एंड कडे, फुल टॉस चेंडू ऑन साइडला वळवलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप मिडिकल रिजन मध्ये, चेंडूला गॅदर करत त्याचा फंबलिंग पाहायला मिळाला, मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, बघता बघता 2 धावा,
फ्री हिटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, मात्र एलिव्हेशन प्रॉपर पद्धतीने पाहायला मिळाला नाही। दोन धावेने धावफलकाचा आकार वाढतोय, 28 धावा धावफलकावर। चांगल्या टोटल साठी मोठे फटकेबाजी करावी लागतील, उर्वरित 5 चेंडू मध्ये कुठेतरी चांगली धावसंख्या जमा करावी लागेल प्रदीप या फलंदाजांना। शफल एंड क्रॉस ऑन फुल टॉस चेंडू, हवाई सफर, हवाई फटका, चेंडू सी मारे शापार, षटकार। रिजन मध्ये डीप कव्हर रिजन मध्ये जर विचार केला तसा आउटफील्ड फास्ट पाहायला मिळतोय, नजर थोडीशी बसली नव्हती, या 4 धावा मिळतील। मॅच बॉल सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर, शफलून खेळायचा प्रयत्न, एलिव्हेशन व्यवस्थित नाही आहे, स्वतः गोलंदाज जातोय शॉर्ट मिड विकेट मध्ये। नक्कीच सम्राट स्पोर्ट्स पेलर चांगला सांगू इच्छितो की स्ट्राईक रोटेट नसेल, काही नियम आहेत, आपण नवीन संघ आहेत, आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत काही नियम पोहोचवू। स्ट्राईक मध्ये कॉम्प्रोमाइज नसेल, कॉम्प्रोमाइज विकेट देखील नसेल याची दक्षता घ्यायची आहे, आपण नवीन संघ आहात, पंच आपल्याला दर्शवतील नियम काय आहेत। नक्की जर धावा जर आपण घेताय तर दोन्ही क्रॉस पाहिजेत दोन्ही फलंदाज, त्या अनुषंगाने पंच दर्शवतील की ही नक्कीच धाव फेअर आहे की अनफेअर आहे। ही एकच धाव मिळेल, 39 धावा। स्ट्राईक वर आता कुणाल पाहायला मिळतोय, शॉर्ट पिच चेंडू होता, बॉडी लाईनचा बॉल होता, कंट्रोल लेन पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड्स केले रिजन मध्ये। नक्कीच पंचांचा इशारा येईल तर या 4 धावा चौकार येतोय। जर विचार केला ना आपण प्रदीप, सुरुवातीच्या 2 षटकामध्ये फक्त 10 धावा पाहायला मिळाल्या, मात्र तदनंतर जो पेलार संघाने गेअर चेंज केला ना तो अजूनपर्यंत चेंज आहे। एलिव्हेशन नाही आहे, हवेत चेंडू, मिस टाइम फटका होता, तर 2 धाव घेण्यापासून रोकू शकत नाही आहे। 2 धावेने जर विचार केला आपण धावफलकाचा तर 45 धावा आणि इनिंगची देखील समाप्ती होताना पाहायला मिळते। 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला, 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं जाते। पहिल्या सुरुवातीचे 2 षटक प्रकाशने चांगलं हाताळलं, रघुनाथ यांनी चांगलं हाताळलं, फक्त आणि फक्त 10 धावा पाहायला मिळाल्या, मात्र तदनंतरचे 11 धावा पाहायला मिळाला, मात्र तदनंतर आकाशच्या विरुद्ध 15 धावा आणि सागरच्या विरुद्ध 20 धावा, नंतरचे 2 षटक हे पेलार संघाच्या बाजूने चांगली फलंदाजी, मी तर म्हणेन प्रमोद आणि कुणाल, षटकार चौकारांनी चांगली डील केली, धावफलकाचा आकार वाढवला, आता 46 धावांचं लक्ष ठेवलं जातंय।
आदिवासी संस्कृती जपणारे सर्व संगीत त्यांच्या माध्यमातून वाजवलं जाते. होळ्या मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाची समाप्ती होते. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला पण 45 धावा आणि 46 धावांचं लक्ष ठेवलं जाते, ते म्हणजे गावदे स्पोर्ट्स देवधर संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, थोडासा वेळ कमी घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये देवधर संघाकडून दिनेश जोगारी आणि सागर जोगारी. गोलंदाजी मार्कवर विशाल येतोय, विशाल सापटे. फलंदाजी खासी करताना स्वस्तात बाद झाला होता, मात्र आता गोलंदाजी अतिशय दर्जेदार करावी लागेल, कारण एक चांगला अनुभवाने भरलेला संघ आहे तो म्हणजे गावदे स्पोर्ट्स देवधर संघ. आणि त्याच्या विरुद्ध जर आपल्याला गोलंदाजी करायची असेल तर चांगल्या टप्प्याने, चांगल्या लाईन्थ आणि लेंथने गोलंदाजी करणे खूप गरजेचं आहे. दिनेश आणि सागर पंचांचा इशारा येतोय, स्ट्राईकवर सागर, नॉन स्ट्राईकिंग एंडकडे दिनेश पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय विशाल, पहिलाच चेंडू घेऊन लाँग रनअपने पॉवर प्लेचं षटक. बघूया रिंगचा किंग कोण ठरतो या सेकंड इनिंगमध्ये. समोरच्या दिशेने फटका घेतला जातोय, क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझनमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव. अकाउंट इकडे ओपन होतोय, श्री गणेश होतोय तो म्हणजे देवधर संघाचा. एक धाव धाफलका लागली जाते. चांगला चेंडू होता, जर ऍक्शन बघितली आपण थोडीशी एक युनिक ऍक्शन पाहायला मिळते गोलंदाज विशाल याची. यावेळेस थोडासा दिशाहीन चेंडू होता, गती वाढवण्यामध्ये लाईन आणि लेंथमध्ये बिघाड पाहायला मिळते. पंचांचा इशारा, अव्वांतर धाव येते, स्वयर मारा एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. धावफलक दोन या धावसंख्येवर, नक्कीच नवीन संघ आहे, थोडासा अनुभव येणं खूप गरजेचा आहे. जितकेच जास्त मॅची खेळणार तेवढा तेवढाच जास्त अनुभव तुम्हाला मिळणार मित्रांनो. अकोट्याचा चेंडू ऑन साईडला, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. काय घडते तर इस बार मौका भी दिया और छक्का भी दिया, चेंडू सीमा रेषा पार, षटकार. फिल्डर कडून चूक आणि 6 धावा. शफलून खेळायचा प्रयत्न, बॉडी लाईन वर बॉल लागला होता. लॉंग शॉट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, एक धाव पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न असेल आणि बघता बघता या 2 धावा सहज रीतीने पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच शफलून खेळायचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, मात्र वेग चांगला होता, एलिव्हेशन प्रॉपर पद्धतीने पाहायला मिळाला नाही. 2 धावा. धाफळकाचा विचार केला, 10 धावा धाफळकार पाहायला मिळत आहेत. आकोट्याचा चेंडू, पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स नव्हती, पुलचा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता, थोडासा मेरिटमध्ये नव्हते ज्या अनुषंगाने फटका एलिव्हेशन होऊ शकला नाही. 1 धाव मिळते शॉर्ट मिडविकेट रिझनमध्ये, फक्त आणि फक्त एकच धाव. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. जर तो षटकार गेला नसता तर विशालचं षटक लाजवाब पाहायला मिळालं असतं, मात्र अजूनही गोलंदाजी ट्रॅकवर. आकोट्याचा चेंडू, पुन्हा एकदा पुलचा फटका, पॉवरफुल अँड बिग हिट सागरच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषा पार, षटकार. संघ प्रकाश बरब पहिल्या षटकामध्ये टिचून मारा केला, मात्र पहिल्या षटकामध्ये आता सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज ठेचून मारा करतायत, चांगले फटकेबाजी करताना पाहायला मिळतायत. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, इनफील्ड मध्ये 1 धाव मिळेल, 1 धाव घेण्यापासून रोकू शकत नाही.
षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाफलकाचा विचार केला ना आपण, तर दोन उत्तुंग षटकार आणि बिनबाद या 18 धावा, चांगली फटकेबाजी, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला विशाल विरुद्ध. त्याचं कारणही देखील तसंच आहे नयन सर, ज्या प्रकारे या बॉलिंग झाली हाफ ट्रॅकर चेंडू हात आले आणि मी तर म्हणेन मेजवानी होती सागर आणि दिनेश या दोन फलंदाजांना, त्या हाफ ट्रॅकरचा पुरेपूर त्यांनी फायदा होत झाला. मिड विकेट बाउंड्री आणि स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या बाहेर ते चेंडू सरळ फेकून दिले. आपण बघतोय 18 धावा या बिनबाद लागल्या धावफलकावरती. नक्कीच नवीन संघ आहे, संघाला अनुभव जमा करायला भरपूर वेळ जाईल, मात्र जितका सराव तुम्ही कराल तितका स्वतःला सावरताना देखील दिसेल. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर, कुणाल येतोय, फलंदाजी लाजवा पाहायला मिळाली. नाही सर, हा संघ क्रिकेट तर भरपूर खेळत असेल, मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमच खेळायला आपल्याला बघायला मिळतोय. जे त्यांच्या समोर जे संघ आहेत ते नवीन संघ आहेत, तेच थोडासा त्यांना स्ट्रगल तर नक्कीच करावा लागेल. नक्कीच जोपर्यंत फेस करणार नाही तोपर्यंत आपल्याला देखील बदलाव करता येणार नाही. कुणाल येतोय, फलंदाजी खासी झाली, आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 18 धावा लागल्या धावफलकावरती, 18 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड्स केले रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक होता मात्र फक्त प्रेक्षक बनून राहील. चेंडू सी मारेशा पा जर विचार केला आपण तर हा फुलटॉस चेंडू होता, चांगली दिशा निवडली आणि धावफलकाची दशा देखील बदलली जाते. मात्र चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणे खूप गरजेचं असेल. धावसंख्या चांगली आहे, 46 धावेचं टार्गेट ठेवलंय. यावेळेला नोचा इशारा, भीमर चेंडू नो बॉल असेल, वेगवान मारा करण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी हातामधून चेंडू निसटला गेला, थेट विकेट किपरचा वेध घेतला जातोय. नो चेंडू फ्री हिट ची संधी, एकेरी धावेने धावफळक आता 25 या संख्येवर, अजूनही 21 धावांची गरज असेल. आकोटप्याचा चेंडू होता, कंट्रोल मध्ये हा फटका घेतला जातोय. वायडिश काकोन रिजन मध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दोन धावा. नक्कीच जर विचार केला खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला जातोय आणि चांगल्या चेंडूला दिशा देऊन एकेरी दुहेरी धाव, म्हणजे कुठले जास्तीत जास्त चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळत नाहीये. तर विचार केला आतापर्यंत एकही चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला नाहीये, प्रत्येक चेंडूवर एकेरी धाव दुहेरी धाव षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. एक चांगलं सेन्सेबल क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. अलॉंग द कार्पेट फटका घ्यायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये भेदून जातोय, काकोन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र इकडे काय घडतंय तर थोडासा बॉन्डिंग पाहायला मिळत नाही. यावेळेला आपण विकेटवर उभे असतो ना तर येस नो अँड वेट, हो नाही किंवा थांब, या तिन्ही गोष्टीचा समन्वय असणे खूप गरजेचं आहे. एकच धाव मिळेल, 28 धावा धावफलकावर. पहिला चेंडू षटकार, तदनंतर नो चेंडू पडल्यानंतर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. ऑफ साइडला असो एक फटका पॉइंट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, फक्त आणि फक्त एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण आता पाहायला मिळतोय. चेतन होता, थोडासा व्हाइटिश पॉइंट रिजन मध्ये होता, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून, मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. धावफळक 29 धावा, 46 धावांचं टार्गेट आहे, 29 धावा धावफळकार पाहायला मिळत आहेत. यावेळेला लेंथ बॉल हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा टप्पा मागे ठेवला गेला आणि सुरेख चेंडू डॉट चेंडूचे सांगता पाहायला मिळते. पहिला डॉट चेंडू असेल दुसऱ्या ओव्हर मधला. सुरेख मारा, या अगोदर चेंडूचा जर विचार केला आपण तसा
मागे ठेवण्यात आला होता आणि हा फुलर लेनचा बॉल ऑफ साइड द यॉर्कर चेंडू होता। षटकाची होती समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकाचा विचार केला आपण तर 29 धावा, म्हणजे अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल, 12 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 17। अजूनही सामना संपलेला नाही आहे, आपण बघितलं अजूनही 17 धावींची गरज आहे, कमबॅक होऊ शकतं आणि हे षटक जे आहे हे निर्णायक ठरणार आहे। या षटकामध्ये जर कमीत कमी धावा जास्तीत जास्त विकेट जर घेतल्या तर आपण बघतोय सम्राट, सम्राट बॉयज हा संघ आहे सागपाडा पेल्लार या परिसरातून बिलॉंग करतोय, तो कमबॅक करू शकतो। मात्र या षटकामध्ये निर्णायक षटक हाताळण्यासाठी आपण जो आलेला गोलंदाज आपण बघतोय प्रवीण पागी, याला चांगली कामगिरी करावी लागेल। नक्कीच प्रवीणवर ही जिम्मेदारी ही धुरा सोपवली जाते। प्रवीण पागी 12 चेंडूचा खेळ शिल्लक, 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे ती म्हणजे 17। गोलंदाजी मार्कवर प्रवीण, थोडासा आखोडप्याचा चेंडू, थोडासा शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज, विकेट कीपर कुठली चूक करत नाहीये। डॉट चेंडू, म्हणजे कुणालच्या षटकाच्या शेवटचे दोन चेंडू डॉट आणि प्रवीणचा पहिला चेंडू डॉट। आखोडप्याचा चेंडू, हवाई फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मात्र ही चूक खूप महागात पडेल का, कारण की असे चान्स भरपूर कमी मिळत असतात, संधी कमी मिळत असते, मात्र मिळालेल्या संधीचं सोनं करावं लागतं आणि क्रिकेटमध्ये ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रवदीप। आणि अशा प्रकारे धावा ज्यावेळेस आपला संघ अडचणीत होतो त्यावेळेस धावा राखणं रोखणं खूप गरजेचं असतं। गोलंदाज यावेळेस असा गतीमध्ये परिवर्तन, टप्पा देखील असा सुरेखरित्या हाताळताना पाहायला मिळाला, विकेट कीपर देखील चुकला जातोय, एक धाव मिळेल एकेरी धावेने, धाव फलक थोडासा पुढे सरकतोय आता तो म्हणजे 32 या धावसंख्येवर। हा चेंडू देखील पकडायला हवा होता विकेट कीपरला, हा चेंडू जर पकडला असता आणखी थोडा असा प्रेशर हा वाढला असता बॅटरवरती, मात्र चेंडू सुटला, एक धाव पलून पूर्ण केली, धाव फलक आपण बघतोय 32 धावा। नक्कीच प्रेशर तर पाहायला मिळतोय, ऑफ साइडला सुरेख पंचा फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला, त्याचा मोबदला दोन धावेमध्ये, प्रेशर तर पाहायला मिळतोय। जर विचार केला प्रदीप आपण तर प्रथमच खेळतायत या असोसिएशन मध्ये आणि एका बलाढ्य संघाविरुद्ध आपण खेळतायत, प्रेशर में कोई निखरता है तो कोई बिखरता है। ज्यावेळेस कुठं नवीन संघ येतो त्यावेळेस हे मैदान देखील त्यांच्यासाठी नवीन असतं आणि क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघतोय थोडासा डिफिकल्ट होतोय त्यांच्यासाठी। लीडिंग एज विकेट कीपरच्या हातामध्ये कुठली चूक नाही, पहिला हादरा पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो म्हणजे सागरेच्या रूपाने। विश्वास देखील जवळ असणे खूप गरजेचं आहे, कारण की तुमचा सराव, तुमचा अनुभव आणि तुमचा आत्मविश्वास या तीन गोष्टी अशा आहेत ना ज्या तुम्हाला खूप पुढे नेत असतात। शेवटचा चेंडू 34 धावा धाव फलकावर, पहिल्या आल्या आल्या मोठा पार खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, काय घडेल इकडे चूक होताना पाहण्यामध्ये, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद झेल सुटला जातोय, हे चान्स खूप महागात पडतील प्रदीप, नक्की काय म्हणशील? याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना। अगोदरच आपण बघतोय धाव फलक धावा ह्या कमी लागल्यात आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय या एक्स्ट्रा धावा मिसफील्ड झालेली आहे, धाव फलक दोन्ही पुढे सरसावले 36 धावसंख्येवरती, आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा। नक्की जर प्रवीणच्या षटकाचा विचार केला आपण, गोलंदाजी चांगल्या पद्धतीने हाताळली, संधी निर्माण केली, मात्र कुठल्याही क्षेत्ररक्षकाने संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाही, हे चान्स होते, जे चान्स जर आपण कन्वर्ट केले असते ना तर आता समीकरण वेगळं पाहायला मिळालं असतं। मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे, धावफलकाचा विचार केला 36 धावा धावफलकावर, आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे,
आणि सहा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज असेल ती म्हणजे 10. नक्कीच प्रथमच खेळताय, तो प्रेशर आहे, मात्र तो प्रेशर जुगारणे खूप गरजेचं आहे. ते प्रेशर साईडला ठेवून हटवून स्वतःला आत्मविश्वासाने भरून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. सहा चेंडूचा खेळ शिल्लक, सहा चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 10. सहा चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज येतोय, तो म्हणजे संदीप. याच मैदानावर सातोली संघाचा संदीप नावाचा एक गोलंदाज, ज्याने सातोली संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलं होतं, अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती. संदीप ओलंबे. आता पेलार संघाकडून संदीप चावरा येतोय गोलंदाज मार्कवर, पहिला चेंडू घेऊन स्ट्राईकला दिनेश. उलटॉस चेंडू ऑन साईडला वळवलंय, गॅप मोठा आहे, मात्र काय घडेल, तर चेंडू सीमारेषा पार, षटकार. जण एक्युरेट पोहोचेल आपला वेळ देखील वाचला जाईल. फुल टॉस चेंडू होता, ऑन साईडला वळवलं होतं, वन बाउन्स चेंडूला चार धावा मिळत आहेत. चार धाव्या धावफलका जर आपण विचार केला ना, 40 धावा धावफलकावर, म्हणजे जणी 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. स्ट्राईकवर दिनेश, क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न, पंचांचा बोट आकाशाकडे. नक्कीच गतीमध्ये मिश्रण होतं, थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. आणखी एक हादरा देवधर संघाला दिनेश याच्या रूपेने. सामन्यामध्ये रंगत अजूनही बाकी आहे, कारण की चार चेंडू आणि चार चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती म्हणजे 6. आणि जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता देखील येणार नाही आहे. गोलंदाज आपण बघतोय संदीप आहे, त्याने कमबॅक केलेला आहे, चांगला कमबॅक करावा देखील लागेल जर हा सामना जिंकायचा असेल. अक्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न, सुरेख मारा, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा लांब खेळण्याचा प्रयत्न, आणि चेंडू देखील पडल्यानंतर थोडासा लांब निघतोय. आडव्या बॅटचा पावित्रा स्वीकारला होता, मात्र डॉटच्या स्वरूपात चेंडू. ज्या प्रकारे आपण बॉडी लँग्वेज जर बघितला त्या फलंदाजाचा, थोडासा लाईन मध्ये नव्हता, चेंडूच्या लाईन मध्ये नव्हता, त्याच कारणाने चेंडू निधाव आलेला आहे. मेरिट मध्ये येऊन खेळणं खूप गरजेचं आहे. पुढे ससून खेळायचा प्रयत्न, मात्र हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक, पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर स्वतःचे इरादे सज्ज करतोय. स्वतःचा कॉन्फिडन्स काय आहे, स्वतःची गुणवत्ता काय आहे, कौशल्य काय आहे ते दर्शवून देतोय तो म्हणजे गोलंदाज संदीप. चांगला कमबॅक केलेला आहे आणि आपण बघतो जो नवीन फलंदाज आहे तो थोडासा स्ट्रगल करतोय. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज, मात्र पंचांचा इशारा हा वाईटचा येतोय. अवांतर धाव मॅच मधी रंगत निर्माण करतोय. सर आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंड वरती एक भरभक्कम शरीर असे एक विध्वंसक स्फोटक फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं आहे, मात्र तसं काही होत नाहीये. आणि आपण बघतोय जो नवीन फलंदाज आला आहे तो निर्धाव चेंडू खेळून काढतोय आणि आपल्या संघावरती आणि स्वतःवरती प्रेशर घेतोय. नक्कीच क्रिकेट हा एक जेंटलमन गेम आहे, त्यावेळेला आपलं माइंड चालणं खूप गरजेचं आहे की एक माझ्या समोर एक चांगला फलंदाज आहे तर एक धाव काढून मी त्याला ती स्ट्राईक रोटेट करून द्यावी. मात्र हे टॅलेंटेड क्रिकेटवर दाखवणे
पिचवर दाखवणे खूप गरजेचं आहे प्रदीप, मात्र तसं काही घडताना दिसत नाहीये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. संदीप, दोन चेंडू आणि पाच धावांची गरज. स्ट्राइकवर आदित्य, दोन चेंडू पाच धावा. यावेळेला आडव्या बॅटने मोठा फटका घ्यायचा प्रयत्न. इट्स अ सक्सेसफुल शॉट. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय विजयी षटकार. थँक यू विजय. चला शेक हँड करायचं आहे, हात मिळवणी करायची आहे. हात मिळवणी करायची आहे.